हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत व्यवस्थापन तत्त्वाचे महत्त्व मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये आपल्या फर्स्ट टॉपिकला म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि आपण ह्या टॉपिकमध्ये आपलं व्यवस्थापन तत्वाचा व्याख्या आणि व्यवस्थापन तत्त्व स्वरूप हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं आणि आज आपण व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व ह्या पॉईंटला सुरुवात करत आहोत त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला आधी लेक्चर बघता येईल तर मित्रांनो आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपला पॉईंट आहे की व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व म्हणजे जी व्यवस्थापनाची तत्वे आहे त्या तत्वाचं महत्त्व काय आहे ते आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे आपण मागील लेक्चरमध्ये त्याचं स्वरूप डिस्कस केलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचं महत्त्व डिस्कस करायचं आहे बघा मित्रांनो त्यातलं पहिलं महत्त्व आहे व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते पहिलं महत्त्व आहे मित्रांनो व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते मित्रांनो व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते मित्र मित्रांनो म्हणजे इथे काय होतं की जो व्यवस्थापन करणारा व्यक्ती आहे जो व्यवस्थापन करणारा व्यक्ती आहे व्यवस्थापक तो व्यक्ती मित्रांनो एक मनुष्यच असतो जो व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे तो कोणी मित्रांनो मनुष्य आहे कोणी मनुष्य मग मित्रांनो तुम्ही मला सांगा की तो मनुष्य आहे त्या मनुष्याकडून चुका होऊ शकता तर मित्रांनो त्या मनुष्यामध्ये किंवा त्या व्यवस्थापकामध्ये ही जी व्यवस्थापन तत्त्व आहे ही समजूतदारपणा त्यामध्ये काय निर्माण करता काय निर्माण करता समजूतदारपणा किंवा त्यामध्ये समज निर्माण करता काय निर्माण करता समज म्हणजे मित्रांनो व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो जसं जसं व्यवस्थापक हा व्यवस्थापन करताना व्यवस्थापन तत्वाचा अवलंब करेल तर तसं मित्रांनो त्या व्यवस्थापकाची त्या व्यवस्थापकाला व्यवस्थापन कसं करायचं हे समजत जाईल तर व्यवस्थापक त्या व्यवस्थापन करण्यामध्ये परफेक्ट होईल आणि मित्रांनो म्हणून म्हटलेलं आहे की व्यवस्थापनाचं पहिलं महत्त्व सांगितलेलं आहे की व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते काय वाढते मित्रांनो समज समज वाढते मित्रांनो म्हणजे काय होतं की तो जो व्यवस्थापक आहे व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती अगदी चांगल्याच चांगल्या रीतीने व्यवस्थापन करतो आणि त्याला व्यवस्थापनामधल्या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थापकाला परफेक्ट समजायला लागतात कारण की मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं व्यवस्थापक हा कोण आहे मनुष्य आहे मनुष्याला काय असं आपण म्हणू शकत नाही की मनुष्याला सगळ्याच गोष्टी माहित असू शकता काही काही गोष्टीत त्या व्यवस्थापकाला त्या मनुष्याला अडचण येऊ शकते पण मित्रांनो व्यवस्थापन तत्व जर तो अवलंब करत असेल तर त्या तत्वामुळे त्याची समज वाढेल म्हणजे त्याला कोणतीच अडचण निर्माण होणार नाही म्हणून मित्रांनो व्यवस्थापन तत्वामुळे समज वाढते हे पहिलं महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबर आहे कार्यक्षमता वाढण्यास मदत दोन नंबर आहे मित्रांनो कार्यक्षमता वाढण्यास मदत आता मित्रांनो तुम्ही उदाहरण घ्या जो व्यवस्थापक आहे समजा एक्झाम्पल घ्या आहे मित्रांनो व्यवस्थापक ह्या व्यवस्थापकाने मित्रांनो प्रभावी व्यवस्थापन केलं म्हणजे चांगलं व्यवस्थापन केलं कसं मित्रांनो प्रभावी आता मित्रांनो ह्या व्यवस्थापकाने जर आपलं व्यवस्थापन हे प्रभावी केलं चांगल्या पद्धतीने केलं तर मित्रांनो आपल्या व्यवसायाची प्रगती कशी राहील मित्रांनो चांगली राहील म्हणजे मित्रांनो व्यवसायाची काय चांगली राहील कार्यक्षमता काय चांगली राहील मित्रांनो व्यवसायाची कार्यक्षमता तर चांगली राहील जर मित्रांनो त्या व्यवस्थापकाने प्रभावी व्यवस्थापन आपल्या व्यवसायामध्ये केलं तर आपली कार्यक्षमता चांगली राहील बरोबर पण तो प्रभावी व्यवस्थापन केव्हा करेल ज्यावेळेस तो व्यवस्थापन तत्वाचा पूर्णपणे अवलंब करेल जो व्यवस्थापक व्यवस्थापन तत्वाचा जर त्याने अवलंब केला तर त्याचे व्यवस्थापन असं होईल प्रभावी होईल आणि त्याचं व्यवस्थापन जर प्रभावी झालं तर त्याची त्यातून काय निर्माण होईल मित्रांनो चांगल्या पद्धतीने कार्यक्षमता निर्माण होईल म्हणून मित्रांनो कार्यक्षमता वाढण्यास मदत हे दुसरं व्यवस्थापन तत्वाचं महत्त्व आहे म्हणजे मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की जो व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे जो व्यवस्थापन आहे त्याची जी कार्यक्षमता आहे त्याला जी बिझनेसमध्ये भविष्यात आपला बिझनेस कसा होणार आहे तर बिझनेसबद्दलच्या गोष्टी आधीच कळू लागतात म्हणजे मित्रांनो ते व्यवस्थापनाच्या तत्वामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता जर वाढली वाढायची असेल तर आपलं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे मित्रांनो प्रभावी आणि प्रभावी व्यवस्थापन जेव्हा होईल जेव्हा आपण व्यवस्थापन तत्वाचा अवलंब करू तेव्हा आपलं व्यवस्थापन हे कसं होईल प्रभावी होईल म्हणून मित्रांनो व्यवस्थापन तत्त्वाचं महत्त्व हे एक हे एक महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबर आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत तीन नंबर आहे मित्रांनो वस्तुनिष्ठ आता मित्रांनो भूमिका म्हणजे काय वस्तुनिष्ठ भूमिका तुम्हाला इथं काय कळलं पाहिजे मित्रांनो वस्तुनिष्ठ भूमिका आता मित्रांनो वस्तुनिष्ठ म्हणजे जी भूमिका वस्तुनिष्ठ भूमिका म्हणजे तो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाला आपल्या व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दररोज दैनंदिन कराव्या लागतात त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान किंवा त्या गोष्टीबद्दलची भूमिका ही व्यवस्थापन तत्वामुळे घेण्यास मदत होते मग आता त्यामध्ये मित्रांनो आपल्या व्यवसायाची समजा एक्झाम्पल घ्या मी व्यवस्थापक आहे एक्झाम्पल घ्या आपण सर्वजण व्यवस्थापक आहोत तर ता मित्रांनो आपण जर व्यवस्थापक आहोत तर मग आपल्या बिझनेसची आजची स्थिती काय आहे की आपल्या बिझनेसमध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होतात तर त्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी मित्रांनो वस्तुनिष्ठ भूमिका घेतली जाते म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वस्तुनिष्ठ भूमिका घ्याल त्यावेळेस मित्रांनो तुमच्या ज्या समस्या निर्माण होता ज्या दैनंदिन समस्या आहे त्या समस्यांचं निर्माण होणार नाही पण ते केव्हा ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन तत्वाचा अवलंब कराल त्यावेळेस मित्रांनो तुमचं व्यवस्थापन earth... तत्वाचा अवलंब केल्याने दैनंदिन ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होणार नाही आणि व्यवसाय मित्रांनो काय येणार नाही अडथळे येणार नाही व्यवसायामध्ये अडथळे येणार नाही म्हणून मित्रांनो वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत आपलं हे व्यवस्थापन करतं आता उदाहरण घ्या मित्रांनो आपला बिझनेस आहे आपला व्यवसाय आहे आणि मित्रांनो आपल्या व्यवसायाची स्थिती थोडी खालवलेली आहे कशी आहे मित्रांनो खालवलेली म्हणजे डब आपण काय डब डबगाईस आता मित्रांनो आपल्या बिझनेसची स्थिती खालवली आहे हे कोणाला कळतं मित्रांनो व्यवस्थापकाला आता मित्रांनो आपल्या बिझनेसची स्थिती जर चांगली करायची असेल काय करायची आहे मित्रांनो प्रभावी करायची असेल काय करायची असेल प्रभावी तर तुम्ही म्हणू शकतात चांगली चांगली जर करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला त्यासाठी तु काय घ्यायला पाहिजे वस्तुनिष्ठ भूमिका घ्यायला पाहिजे मग तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला वस्तुनिष्ठ भूमिका आता घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कळतं आहे की तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय आज डबगाईमध्ये आहे आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ भूमिका घ्यायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तत्वाचा अवलंब करावा लागेल काय करावा लागेल तत्वाचा अवलंब ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही तत्वाचा अवलंब कराल त्यावेळेस मित्रांनो तुमचं वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास तुम्हाला तत्व हे मदत करता अशा पद्धतीने मित्रांनो वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत हे व्यवस्थापन तत्वाचं एक महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबर आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत आता मित्रांनो समन्वय म्हणजे काय आणि नियंत्रण ह्या दोन संकल्पनास मदत करतं एक म्हणजे नियंत्रण दुसरं म्हणजे समन्वय आता मित्रांनो समन्वय नियंत्रण तुम्हाला पुढे डिटेलमध्ये दिलेलंच आहे तिथे आपण तिथे शिकणारच आहोत पण याचा समन्वय आणि नियंत्रण घेण्यास हे आपल्याला व्यवस्थापन मदत करतं पण ते कसं ते आपण बघूया आता मित्रांनो समन्वय म्हणजे काय की ज्या वेळेस व्यवस्थ व्यवस्थापक किंवा व्यवसायाचा मालका माल, माल ज्यावेळेस व्यवस्थापन करतो त्यावेळेस मित्रांनो मला सांगा एका बिझनेसमध्ये समजा दहा कामगार वर्ग आहे किती आहे मित्रांनो दहा कामगार वर्ग आता मित्रांनो हे जे दहा कामगार वर्ग आहे आणि प्लस आपला एक व्यवस्थापक आहे म्हणजे किती झाले मित्रांनो टोटल अकरा मग मित्रांनो हे जे दहा कामगार वर्ग प्लस एक व्यवस्थापक आहे यांच्यामध्ये मित्रांनो चांगले संबंध निर्माण झाले पाहिजे म्हणजे मित्रांनो यांच्यामध्ये समन्वय निर्माण झाला पाहिजे म्हणजे यांच्यामध्ये वादविवाद होता कामा नये त्यांच्यामध्ये कोणते भांडणे तंटा होता कामा नये जर मित्रांनो ह्या कामगार वर्ग आणि व्यवस्था व्यवस्थापकामध्ये जर वाद झाले तर मित्रांनो त्या आपल्या व्यवस्थापन व्यवस्थापन त्या त्यामुळे आपलं व्यवस्थापन प्रभावी होत नाही तर मित्रांनो तर कामगार वर्ग कामगार वर्ग आणि व्यवस्थापक ये यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित झाला तर यांच्यामध्ये समन्वय जर निर्माण ठेवायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला व्यवस्थापन तत्त्वे ही मदत करत असतात म्हणजे मित्रांनो व्यवस्थापक तत्वे कामगार वर्ग आणि मालक किंवा व्यवस्थापन करणारा व्यक्ती यांच्यामध्ये जर चांगले संबंध जर प्रस्थापित करायचे असेल यांच्यामध्ये जर समन्वय निर्माण करायचा असेल तर आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थापन तत्वाचं तत्वे उपयुक्त ठरतात आणि मित्रांनो नियंत्रण नियंत्रण म्हणजे मित्रांनो कामाचं नियोजन चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचं आहे म्हणजे मित्रांनो नियंत्रण करायचं म्हणजे आपला जो बिझनेस आहे आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर देखरेख ठेवायची आहे म्हणजे देखरेख ठेवण्यास आपला व्यवसाय अगदी आपला व्यवसाय लॉसमध्ये जाणार नाही आपल्या व्यवसायामध्ये कोणताही लॉस होणार नाही नियंत्रण राहील यासाठी मित्रांनो आपल्याला व्यवस्थापन तत्वे ही मदत करत असतात म्हणून म्हणलं आहे मित्रांनो समन्वय आणि नियंत्रणास मदत म्हणून समन्वय आणि नियंत्रणास मदत हे व्यवस्थापन तत्वाचं एक महत्व आहे त्यानंतर मित्रांनो पाच नंबर आहे सामाजिक जबाबदारी समजण्यास मदत आता मित्रांनो सामाजिक जबाबदारी म्हणजे काय की तुमचा बिझनेस तुम्ही तुमचा बिझनेस ज्या क्षेत्रात आहे ज्या भागात आहे तुम्हाला तिथील समाजाचा सुद्धा विचार करावा लागतो बिझनेसमध्ये म्हणजे तुम्ही नुसतं व्यापार एखादं दुकान उघडलं तुमचा बिझनेस सुरू केला असं मित्रांनो त्याचा अर्थ होत नाही तुम्हाला मित्रांनो तुमचा बिझनेस सुरू करत असताना तुमच्यावर काही जरी सामाजिक जबाबदाऱ्या पण दिल्या असता तुम्हाला सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून बिझनेस सुरू करावा लागतो कसं करावा लागतो मित्रांनो सामाजिक जबाबदारीचा आता तुम्ही समजा मित्रांनो तुमचा एक व्यवसाय चालू केला व्यवसाय सुरू केला आता व्यवसाय सुरू केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे तिथं समाजाचा विचार करावं लागतो काय करावं लागतं समाजाचा समाजाचा विचार करावा लागतो आता मित्रांनो तुम्हाला समाजाचा विचार करत असताना हा समाज विचार करण्यास तुम्हाला व्यवस्थापनाची तत्वे उपयुक्त ठरतात म्हणजे तुम्हाला समाजाचा विचार करत असताना समाजामध्ये आपल्याकडून म्हणजे व्यवस्थापाकडून समाजामध्ये असलेली अपेक्षा म्हणजे समाजा समाजाला कोणकोणत्या अपेक्षा आहे व्यवसाय व्यवसाय त्या व्यवसायामधून ते, ते, ते मित्रांनो आपल्याला व्यवस्थापन तत्वाद्वारे कळतं म्हणून मित्रांनो सामाजिक जबाबदारी समजण्यास मदत हे व्यवस्थापन तत्वाचं एक महत्त्व आहे आणि मित्रांनो आपलं शेवटचं महत्त्व आहे संशोधन आणि विकासास मदत आता मित्रांनो आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की आपण परिस्थितीनुसार काळानुसार आपल्या व्यवस्थापन तत्वामध्ये बदल करू शकतो म्हणजे कोण जर व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे व्यवस्थापक तो बदल करू शकतो आता मित्रांनो संशोधन आहे संशोधन आणि विकास आता मित्रांनो आता उदाहरण घ्या की आपली कंपनी आपली एक कंपनी आहे काय मित्रांनो कंपनी आता मित्रांनो कंपनी कंपनी आपली आहे डबघाईस आलेली काय आली मित्रांनो डबघाईस म्हणजे थोडक्यात आपली कंपनी लॉसमध्ये आहे किंवा आपला बिझनेस मग आता डबघाईस आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला आपली जी व्यवस्थापन तत्व होती आपल्या परिस्थितीनुसार बदल करावं लागेल तर आपली कंपनी किंवा आपला बिझनेस डबघाईचा आहे मग आपण बदल करायचं जर म्हणलं मित्रांनो तर आपण ज्या व्यवस्थापन तत्वामध्ये जो बदल करू त्या बदल नंतर मित्रांनो आपला जो व्यवसाय आहे तो परत चांगल्या पद्धतीने सुरू झाला प्रभावी व्यवसाय कसा मित्रांनो व्यवसाय प्रभावी मग मित्रांनो व्यवस्थापन तत्वामध्ये जर आपण बदल केला तर त्यामुळे मित्रांनो आपल्या कशाला विकास होते विकासास कशाच्या व्यवसायाच्या म्हणून मित्रांनो हे एक विकासात मदत करणारे एक संशोधन व्यवस्थापन तत्वचं एक महत्त्व आहे आणि मित्रांनो संशोधन म्हणजे कसं की मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे बाजार कसं आहे नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे काय येत आहे मित्रांनो नवनवीन टेक्नॉलॉजी आता व्यवसाय तुम्ही बघितले बऱ्याचशा ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय चालतो आहे कसा चालतो आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये आहे मित्रांनो उदाहरण बघा तुम्ही ऑनलाईन कंपनी फ्लिपकार्ट ॲमेझॉन मित्रांनो ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहे तर मित्रांनो त्याचे जे संशोधन आहे काय म्हणलेलं आहे मित्रांनो ह्या ऑनलाईन कंपनीची विकास असं मदत करतच करतं आणि मित्रांनो जे नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्यामध्ये संशोधन करायचं आपण ठरवलं नवनवीन टेक्नॉलॉजी संशोधन करायचं ठरवलं तर संशोधनाचा विकास करण्यास आपल्याला व्यवस्थापन तत्व तत्वे उपयुक्त ठरतात म्हणून मित्रांनो संशोधन आणि विकासास मदत हे व्यवस्थापन तत्वाचं एक महत्त्व आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले ते व्यवस्थापनाचं तत्वाचे महत्त्व हा पॉईंट संपलेला आहे तरीही मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका थँक्यू